मग या निवडणुकीमध्ये पिंका कुठे आहे? पिंका कुठे आहे हा प्रश्न म्हणजे पूर्ण लोकसभा मतदारसंघात विचारला जातोय, आणि पिंका नसल्यामुळे ही निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली आहे. याने काय केलंय, आयुष्यभर दुसऱ्यांना फसवलंय, लुटलंय, लुवाडलंय, त्याचा प्रत्येक शब्द हा खोटा आहे, सगळ्यांना अनुभव आहे. त्याच्याजवळच्या असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना तो अनुभव आहे. म्हणजे विक्रमगडमध्ये जर बघितलं तर नगरपंचायतीवर हे एवढे जे मारतायत की नगरपंचायत आम्ही एवढे नगरसेवक निवडून आणतो, एवढं हे करतो. विक्रमगड हा खूप छोटा गाव आहे, ग्रामपंचायतीची तीन नगरपंचायत झालेली आहे, आणि तिथला पूर्ण होल्ड जो आहे तो या पिंकाचा आहे. ते पिंकांनी गेल्या 8-10 वर्षामध्ये याच्यासाठी जे केले ना ते कुणीही केलेलं नाही. म्हणजे आत्ताचा खरा किंग मेकर जो आहे तो पिंका आहे, आणि पिंका आता या निवडणुकीत दिसत नाही, त्याचा खूप मोठा परिणाम दिसतोय. पण ऍक्च्युली पिंका आहे, पिंका ह्याला कल्याण दिलंय. जेव्हा किती मोठी चाल असते, म्हणजे जेव्हा एखाद्याला डावळायचं असतं किंवा एखाद्याला संपवायचं असतं, म्हणजे हळूहळू ते पिंकाला संपवायला लागलं होतं. आता या निवडणुकीमध्ये कुठलाही कारभार त्याच्या हातात न देता त्याला कल्याणला ठेवलं. कल्याणला याला अजिबात लीड मिळणार नाही, मी लिहून देतो, एक मताचाही लीड मिळणार नाही. तो जर लीड मिळणार नाही, मत कमी मिळाली, तर पिंकावर खापर फोडायला हे लोक वेगळे आहे. डायरेक्ट मोकळे होतील की बरं नाही हे पिंकामुळे झालं, हे पिंका कधी अडकतो हे बघताय. म्हणजे त्याला अडकवण्याचा अनेक वेळा प्रयत्न झालाय, त्याला बदनाम करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलाय, त्याला गेल्या वर्ष 1.5 वर्षापासून दूर फेकलं गेलंय. खरं बघितलं तर जर ही निवडणूक पिंकाच्या हातात दिली असती, त्याला जर सांगितलं असतं का नियोजन कर, तो एकही शब्द बोलत नाही, कुठलाही शब्द न बोलता तो अत्यंत चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करतो, स्वतः पैसा वापरतो, स्वतः खर्च करतो, क्रेडिट हा घेतो नेहमी. म्हणजे आम्ही जवळून बघतोय की प्रत्येक वेळेस विक्रमगड नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, कुठे असो, पैसा पिंकाचं बॅनर लावायचे असो, कोणा कार्यक्रम असो, सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते कोण करत आहे, ते सगळं पिंका करतो. क्रेडिट याला मिळतं, पिंकाचं नाव कुठेच नाही, तरीही पिंका खटकतो. म्हणजे आज जर त्याच्याकडे प्लॅनिंग असतं, त्यांनी यांना सांगितलं असतं की ही लोकसभा निवडणूक आहे, आपल्याला लोकसभा निवडणुकीवर बोलायचं आहे, निवडणुकीचे प्रश्न हे आहेत, तुम्ही जे रोज उठून हा नालायक आहे, तो चोर आहे, तो भ्रष्ट आहे, आम्ही म्हणजे टेप सुरू होते त्याची सकाळपासून की आम्ही शिलाई मशीन वाटलं, आम्ही हे वाटलं, ते वाटलं, एकच गोष्ट म्हणजे आत्ता पूर्ण मतदारसंघामध्ये एकच गोष्ट कमान 1000 वेळा सांगितली गेली आहे, आणि ती 1000 वेळा आम्ही एवढी समाजसेवा केलेली सांगतोय. पिंका याच्यातला एकही शब्द बोलत नसतो. पिंका व्यवहार आहे, पिंकाने काय आपल्याला मतं पाहिजेत, याला काय पाहिजे, याच्याकडून मतं कशी काढता येतील, ते त्यांनी बघितलं. एक नियोजन केलं असतं, कोणी कुठं फिरायचं, कोणी कुठे जायचं, काय हे सगळा गोतावळा जो आहे तो एकाच ठिकाणी हे घेऊन फिरतायत. पिंकाचं नियोजन ते नाही आहे. पिंका तुम्हाला कुठल्या सभेत दिसणार नाही, तुम्हाला सभेच्या स्टेजवर दिसणार नाही, तुम्हाला भाषण करताना दिसणार नाही. त्याच्यामध्ये अनेक गुण आहेत त्याच्यामध्ये, त्याचा अभ्यास खूप मी केलाय. म्हणून मी त्याला मध्ये एक लेख लिहिला की हा विभीषण ठरेल, विभीषण हा नंतर राजा झाला लंकेचा, हे सांगितल्यानंतर त्याला ते डावळायला सुरुवात झाली, आणि मग ते आमचे संबंध जोडले गेले की नाही यांचे चांगले संबंध आहेत, पिंकांनी शरद पटेल पैसे, त्याचा एकच गोष्ट असते, हा लोकांना पैशांचं विकत घेतो तसं आपल्याला प्रत्येकाला विकत घेता येतात. म्हणजे माझ्या बाबतीत तेच झालं की नाही नाही शरद पटेल सहज विकत घेऊ, अख्खी निवडणूक आता होत आले, यांना विकत घ्यायला नाही जमलं, घेऊ पण शकत नाही. पण पिंकासारखी लोक तिथे, शिवा सांबरे, संदेश ढोणे, ही काही बरीचशी मंडळी तिथे, हबीब सेग आहे, हे सगळे मित्र मंडळी, यांच्या शब्दावर आपण कामं केली असते, यांची एवढे लेवलचे हे लोक आहेत, म्हणजे यांना अडकवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. म्हणजे पिंका हा फार लांबची गोष्ट आहे, त्यांच्या जवळचा शिवा सांबरे भाऊ त्याचा, आता ही निवडणूक सुरू होताना त्याच्या घरात बायका पाठवून त्याला मारायला लावलं, एक खोटं प्रकरण, डॉक्टर मुलीचं वगैरे प्रकरण त्यांच्याच हॉस्पिटलमधल्या, आणि मग ते प्रकरण पुन्हा चौहाट्यावर आणून त्या बातम्या याव्यात म्हणून फोनाफोनी सुरू केली, प्रत्येकाला फोन केले, काही व्हिडिओ बनवले, ते निपटताना भारी पडलं. म्हणजे मी जेव्हा शिवा सांबरेशी बोललो, शिवा सांबरे असं काही घडलेलं नाही आहे, ठीक आहे, एकही ठिकाणी बातमी येऊन दिली नाही की वाच्यता होऊ दिली नाही. म्हणजे निवडणूक चालू आहे, शिवा सांबरे सारखा ब्रेन, शिवा सांबरे हा खूप कट्टर कार्यकर्ता त्या राष्ट्रवादीचा होता, त्याचं करिअर पूर्ण बरबाद झालं, त्याला जिल्हा परिषद त्या उपाध्यक्षावर बसवलं, तो मोठा होतो हे बघितल्यानंतर त्याचा सत्यानाश झाला, ज्याला तुम्हाला शिवा सांबरे कुठं दिसणार नाही. आता ते एवढा बदनाम केला त्या बायकांच्या प्रकरणामध्ये, बायकांनी घरात जाऊन मारलं मारलं हेच लोक सांगतायत, कुठेही बसले तर ते शिवाचा विषय तो निघायचा. आता इलेक्शनमध्ये तुम्ही त्याला बदनाम केलंय आणि त्याला तो फिरून कसा जमेल. म्हणून शिवा सांबरेला म्हणजे अक्षरशः त्यांची वाट लावली,
संदेश धोनीचं काय केलं होतं प्रकरण माहिती झालं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ऍक्च्युअली प्रकरण खोटं होतं ते खरंही असेल तरी एवढ्या खालच्या पातळीवर आपल्या नेत्यांनी जायचं नसतं म्हणजे आपल्याच कार्यकर्त्याला बदनाम करणं. म्हणजे माझ्याकडे तो सगळा डाटा पाठवला गेला मी संदेशशी बोललो म्हणजे लक्षात आलं की संदेशला आता बसवलं तिथे कमिटीवर आता याला पार उद्ध्वस्त करतील बदनाम करतील याची सत्यानाश लावतील. मी सगळ्यांना फोनाफोनी करून ते प्रकरण दाबलं. यांची कार्यपद्धती जी आहे ना बायका वापरून दुसऱ्याला बदनाम करायचं संदेशच्या वरती जिल्हा परिषदेने तेच केलं खूप त्याची चर्चा घडून आणली आम्ही ते असं काही प्रकरण दाबलं म्हणजे मी खरं तर त्यांच्या त्या संघटनेचा जर विरोधक असतो तर ही प्रकरण मला खूप चांगली होती. पण शिवा माझ्या जीवातला आहे म्हणजे एकदम जवळचा मित्र आहे. संदेश माझा खास मित्र म्हणजे अनेक वर्षापासून आम्ही मैत्र एकत्र खाल्ले पिल्ले तर ते गद्दारी करायची नसते. जिथे आपण एकत्र खातो पितो ते गद्दारी करायची नसते. हे लोक तिथेच गद्दारी करतात कारण तो मोठा होत चाललाय त्याला मोठा होऊन द्यायचा नाहीये. हबीब शेखचं काय झालं हबीब शेख हा हजीला जाऊ झाला होता हजी आहे त्याचा त्या चेकच्या प्रकरणाशी काहीच संबंध नव्हता. चेक नाही काही बोलत आपलं पत्र खासदारच्या लेटरशी म्हणजे आधी तुम्ही राजेंद्र गावीतला जाऊन विचारा तिथे पत्राचा काय किस्सा आहे अधिकाऱ्यांना पेरूच्या विचारा. हबीब शेख जेलमध्ये गेला हबीब शेखला त्या बँकेचा चेअरमन बनवला आणि तो मोठा होतोय दिसतोय त्यांच्या पोटात दुखायला लागलं. वेळ आली तर त्याला जेलमध्ये टाकून त्याला मोकळं केलं आणि ते केसेस चालू आहेत. एक शशी नावाचा आमचा मित्र आहे तर शेळटेच्या एका प्रकरणामध्ये असं काही गुंतवून टाकलंय की याच्या नावावर चेक घेतले याच्या बायकोच्या नावावर याच्या नावावर भावाच्या नावावर सगळ्यांच्या नावावर चेक घेतले आणि त्याच्यामध्ये नावं आहेत. माझ्याकडे सगळं प्रकरण आहे पण निवडणुकीच्या काळामध्ये अशा गोष्टी काढायच्या नसतात त्याला वेगळे पार्श्वभूमी असते ते विरोधकांनी काढायचे असतात त्याच्या विरोधात जे उभे त्यांनी काढायचे असतात. पण त्या शशीला मी कधीही तो जेलमध्ये जाईल अशा परिस्थितीत आणून ठेवलंय त्यामुळे त्याला काम करणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर राहणं गरजेचं आहे. अशी माझ्याकडे 45 त्याच्या सहकाऱ्यांची लिस्ट आहे फाईल आहे कोणाच्या वतीत कसं कसं केलंय कोणाची वाट लावली कोणाला बर्बाद केलंय कोणाला बुडवलंय कोणाला लुटलंय हे सगळं माझ्याकडे. आणि हे सगळं करताना एकही कार्यकर्ता त्याच्याकडे 6 महिन्याशिवाय जास्त टिकत नाही. 6 महिन्याच्या वर जर तो कार्यकर्ता वाढतो असं समजलं सत्यानाशावर याच्या बहिणी याचे भाऊ भाऊ तर नाहीच आहेत समजा पण पुतण्या मुलगा वगैरे घरचीच लोक त्याच्या पलीकडे तिसरा माणूस त्याला खपतच नाही. त्याच्यासाठी तो कुठल्याही थराला जातोय आणि त्या माणसाने संपवतोय. आणि खास करून हे सगळं बायकांचं जाळ ज्याला आपण माया जाळ बोलतो त्या प्रकरणामध्ये ह्या लोकांना बदनाम करणं खोट्या नोट्या करणं म्हणजे अक्षरशः एक 7-8 महिन्यापूर्वीची घटना आहे. एक बबली नावाची बाई वापरली होती आणि आमच्यामध्ये मोठं काहीतरी त्या नातेवाईकांमध्ये म्हणजे विक्रम म्हणजे माझ्या नातेवाईक त्यांच्यामध्ये मोठं कांड घडून आणलं गुन्हे दाखल करायची वेळ आली त्यांचा घटस्फोट त्यांचा या लोकांचा वेळ आला. आणि ह्या सगळ्या गोष्टीला शरद पाटील यांनी दम दिला हे केलं ते केलं म्हणजे त्या सगळ्या गुन्ह्या नोंदवायची त्यांची तयारी झाली आणि मला गुंतवायला त्यांनी सुरुवात केली होती. म्हणजे ते प्रकरण सगळं तुम्हाला युट्यूबवर मिळेल खूप इंटरेस्टिंग प्रकरण आहे की बायका कशा वापरल्या जातात काही नालायक लोक थर्ड क्लास लोक आहेत. पण ते मला अडकवू शकले नाही त्याला कारण असं होतं की वो जी स्कूल मी पडते थे ना वो स्कूल का हेडमास्टर माहित था त्याच्यामुळे ते मला काही अडकवू शकले नाही. त्याच गोष्टी त्यांच्या खऱ्या गोष्टी माझ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत की ज्या दिवशी मी ठरवेन त्या दिवशी जर त्या लीक केल्या तर त्यांच्या घरात घटस्फोट होतील बाकी काही करायची गरज नाही आहे. एवढी यांची अवस्था वाईट म्हणजे जेव्हा दोघे दुसऱ्यांवर आरोप करत नाही खालच्या बातमीवरचे त्यांचे खरे आरोप सगळ्या लोकांना माहिती आहेत बाहेर येत नाही. मीही ते बोलतो त्याच्यासाठी नाही की मी संधी शोधतोय त्या दिवशी संदेश भेटेल म्हणजे आता जशी मला संधी भेटली जिल्हा परिषद निवडणुकीला माझ्या विरोधामध्ये त्यांनी खूप कांड केले माझ्या विरोधामध्ये वाटेल तेवढ्या गोष्टी करून त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी केल्यानंतर मी निवडणुकीनंतर एकही शब्द त्या विषयावर बोललो नाही. मी संधीची वाट बघत होतो. आता लोकसभा निवडणूक आली मी सगळा राग काढून मोकळा केला म्हणजे मी उधार काहीच ठेवत नाही. पैसेही मी कोणाचे उधार ठेवले नाही आयुष्यामध्ये आणि अनेक लोकांना बुडवलंय. मी एकाही माणसाची उधारी पण साधी ठेवलेली नाही. मी बिल्डर आहे माझ्याकडे असले सगळे कॉन्ट्रॅक्टरना विचारा माझ्या फ्लॅट धारकांना विचारा किंवा ज्यांच्याकडनं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करतो म्हणजे माझे अनेक व्यवसाय आहेत. एकाने सांगितलं की माझे 5 रुपयांनी थकवले तर बुडवले शक्यच नाही. तीही उधारी मी ठेवत नाही आणि माझ्याबद्दल कोण काय बोललं असेल कोणी काही केलं असेल तेही मी उधारी ठेवत नाही. ती योग्य वेळी चुकती करतो. आता ती वेळ आली आहे आणि ती वेळ आल्यानंतर ही सगळी कारणं मी काढून बाहेर काढली आणि त्याच्या मी खालच्या पातळीवर नाही उतरलो ते जसे खालच्या पातळीवर उतरले होते. जितेंद्र आव्हाड एका त्या मिटिंगला सभेला आले होते आंबेडकरला आणि तिथे नरेश ठाकरेंनी भाषण केलं होतं आणि ह्या सगळ्या लोकांनी त्याला सांगितलं होतं हे बोल ते बोल. मी जर ते आत्ता बोललो ना या निवडणुकीमध्ये त्यांना फिरणं मुश्किल होईल. म्हणजे ही बाई घरात पण यांना घेणार नाही. मी पुराव्यासह बोलेन ते असं ओघम बोलले होते. त्यांच्या घरातली ह्या सगळी कांड बाहेर काढली ना ते यांना कोण घरात पडले पण ती वेळ नाही आहे ती
विरोधकांनी करायचे, मी ते करणार नाही, ज्यावेळेस माझ्यावर येईल त्यावेळेस ते मी करून यांना मोकळं करेल. जसं त्या निवडणुकीदरात मी आत्ता काढला, जाहीरपणे सांगतो कॅमेरा समोर हे मी शूटिंग करून गेलं, तुमच्यासमोर जे बोलतो ना ते सगळं शूट करून मी टाकणार आहे, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण ह्या लोकांनी याच्या जवळच्या लोकांना कसं संपवलं, मला संपवण्यात किती आटोकाट प्रयत्न केला, मी संपलो नाही. पण ज्या पद्धतीने लोक त्यांनी संपवले सगळं जर बघितलं तर खूप खरेड्या पद्धतीचं हे आहे, आणि त्याचे परिणाम ह्या लोकसभा निवडणूक दिसतील. त्याचा सांगतो मी 3 लाख मताने जिंकणार आहे, कुठलंही नियोजन नाही, ही निवडणूक त्याच्या हातून कधीच गेले. मी पिंका पडवळेचा प्रश्न विचारला, पिंका पडवळे जर असता तर ही निवडणूक योग्य प्रकारे असते, कारण तो वाद नाही घालत, कोणाला अंगावर नाही, त्याला जे पाहिजे त्या पद्धतीने तो निवडणुकीतला उपयोग करून घेतो. तो जर थांबला ना आता, त्याला आता थांबवलं ह्या निवडणुकीमध्ये काय परिणाम होते बघा, आणि पुढच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या असो ग्रामपंचायत, त्याला थांबवलं का तो आमच्यात तेही झिरो होऊन जाते. तर मोठ्या झाडाच्या सावलीत लहान झाड वाढत नाही, म्हणून पिंका मागे आहे. पिंकाचं कौतुक करतो, म्हणजे पिंका मला पैसे देतो, पिंका माझ्यावर कधीच नाही येणार. पिंका हा त्याचा सख्खा मेहुणा आहे, त्याची सख्खी बहीण त्याच्या घरात येते, मग पिंका गद्दारी करणार नाही का, तू माझ्या बरोबर येईल, मला पैसे देईल, ना सांगेल का नाही नाही तू मी याच्या विरुद्ध बोलावं, ही वृत्तीच नाही त्याची. तो माणसं जबा करतो, तो माणसं तोडत नाही आहे, तो अगदी सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आहे, चांगल्याच्या सभेने सगळ्या राजकीय पक्षांच्या कुठेही अडकला का पिंका जाऊन ना त्याला वाचवणार. पण पिंकाचा हा कधीच झाला नाही, होणार नाही. तुमचा जो प्रश्न होता की अख्ख्या निवडणुकीमध्ये पिंका दिसत नाही, तर पिंका सोडून द्या, त्याच्यावर जी माणसं आहेत ना तीही करायचं म्हणून काम करावी, त्यांच्या घोंगड्या अडकल्या की आपल्याला कधी अडकून टाकेल पत्ता लागणार नाही, आणि म्हणून ते त्यांच्या बरोबर आहेत. पण आता पण आम्ही जे पिंकाबद्दल बोललोय त्याचा खूप मोठा परिणाम पिंकावर होणार आहे, पण तो पिंकावर होऊ दे किंवा आणखी त्याच्या निवडणुकीवर होऊ दे त्याची मला काही घेणं देणं नाही. आपण जे खरं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिली पाहिजेत, आणि म्हणून तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं.